पंकजा मुंडे भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक असलेलं नाव सध्या त्यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेकडून त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला गेल्या पाच वर्षापासून कोणतीही निवडणूक येऊ मग ती राज्यसभा असो की विधानपरिषद वेळी उमेदवार म्हणून पंकजाताईंची चर्चा व्हायची पण प्रत्येक वेळी त्यांना डावलून दुसऱ्याच कुणाला तरी उमेदवारी दिली जायची त्यामुळे पंकजाताई भाजप सोडतील अशी चर्चा सतत माध्यमांमध्ये घडून यायची पण आता बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंना डावलून भाजपने पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी दिली पण आता राजकीय वनवास संपून पंकजा मुंडे खासदार होतील की पुन्हा त्यांचा पराभव होऊ शकतो कारण दोन असे कोणते फॅक्टर या निवडणुकीत ॲक्टिव्ह झालेत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी बीडचं राजकारण कुणालाच कळत नाही असं म्हणतात त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे सारखं मोठं नेतृत्व असताना इथली जनता लोकसभेला गोपीनाथ मुंडेंना भरभरून मतदान द्यायची तीच जनता विधानसभेत गोपीनाथ मुंडेंचा सुपडा साफ करायची परळी विधानसभा सोडता सगळेच्या सगळे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून यायचे आणि त्यासोबतच बीडची जिल्हा परिषदही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात जायची पुन्हा दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत हीच जनता लोकसभेला गोपीनाथ मुंडेंनाच खासदार बनवून दिल्लीला पाठवायची दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडेंना बीडच्या जनतेने विक्रमी मतांनी लोकसभेत पाठवले दोन हजार एकोणीसमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनाच उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंच्या लीडमध्ये मात्र प्रचंड घट झाली एक लाख अडुसष्ट हजारच्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता यावेळी प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर तर बजरंग सोनवणेंना पाच लाख नऊ हजार आठशे सात मते मिळाली होती त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या विष्णू जाधव यांनासुद्धा ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस मते म्हणजे एकूण वोटर संख्येच्या सहा पॉईंट आठ टक्के मते जाधव यांना मिळाली होती या निवडणुकीत मराठा विरुद्ध वंजारी हा हॅशटॅग प्रचंड गाजला होता सध्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यामुळे पंकजा मंडना ही निवडणूक वाढती तितकी सोपी जाणार नाही त्याचं कारण म्हणजे सध्या ग्रामीण भागात महागाई रोजगार यामुळे भाजप विरोधात प्रचंड मोठे लाटे बीड लोकसभा हा मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो इथली सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जनता शेतकरी शेतमजूर छोटे व्यावसायिक आणि ऊसतोड मजूर आहेत आणि नेमका शेतमाल भाव महागाई याचा थेट समन बीडमधील जनतेवर पडत असल्यामुळे जी दोन हजार चौदा साली सुप्त मोदी लाट होती त्यापेक्षाही कितीतरी पटीने सध्या मोदी विरोधी लाट बीडमध्ये तयार झाली त्यासोबतच प्रत्येक वेळी निवडणूक आली की बीड रेल्वेचा प्रश्न सतत चर्चेत येतो दोन हजार चौदा पासून भाजप सत्तेत येऊनही रेल्वेचा प्रश्न अजूनही पूर्ण प्रकारे सुटलेला नाही दर किलोमीटरवर होणाऱ्या रेल्वे उद्घाटनाला आता जनता कंटाळली आणि त्यामुळेच आमळनेर तालुका पाटोदा येथील रेल्वे उद्घाटनाला प्रीतम मुंडे उद्घाटक असताना म्हणावा तेवढा लोकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे वाजत गाजत ठेवलेला हा कार्यक्रम लवकरच गुंडळण्याची नामुष्की भाजप आणि पर्यायने प्रीतम मुंडेंना आली बीडमधील या मोठ्या दोन प्रश्नानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा विरोध आहे आणि नेमकी हीच गोष्ट मराठा समाजाची दुखती बाजू आहे मनोज जरंगे पाटलांच्या बैठकीला सुद्धा लाखोंचा जनसागर उसळत आहे त्यामुळेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष किंवा कोणताच राजकीय व्यक्ती पाठिंबा देत नसल्यामुळे मराठा समाजाचा प्रचंड रोष या राजकीय नेत्यांवर आहे मनोज जोरंगेचा साध्या बैठकीला एवढा लाखोंचा जनसागर उसळत असला तरी दुसरीकडे कोणत्याच राजकीय नेत्याला मराठा समाज दारात सुद्धा उभा राहून द्यायला तयार नाही आणि बीड जिल्ह्यात पन्नास ते साठ टक्के मराठा मतदार आहे आणि मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू सध्या बीड आहे त्यामुळे ही मराठा मते कितपत पंकजताईंच्या पारड्यात जातील ही एक मोठी शंका आणि मोठं प्रश्नचिन्ह आहे याच्या उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सध्या मतदार संघामधून आणि पूर्ण महाराष्ट्रामधून सहानुभूतीची लाट आहे ती लाट बीड जिल्ह्यातून कितपट यशस्वी ठरेल यावरही पंकजाताईंचं विजय पराभवाचं गणित अवलंबून असणार आहे सध्या पंकजाताई मुंडे यांच्यासोबत मराठा समाजातील मातब्बर समजले जाणारे नेते आहेत पण असं असलं तरी सध्या याच मराठा नेत्यांना आणि मराठा मोठ्या चेहऱ्यांना मराठा समाजातील लोकच मोजत नसल्यामुळे पंकजा मुंडे दोन्हीकडूनही आलेल्या दिसत आहेत त्यामुळे भाजपाने जर निवडणूक आचारसंहितेपूर्वी सगळ्या सोयऱ्याचा आदेश लागू केला तर पंकजा ताईंचा विजय हा सहज होणे शक्य आहे पण जर आचारसंहितेपूर्वी हा निर्णय मार्गे लागला नाही तर बीडमधील मराठा मतदार मात्र कितीपट आपल्याकडे खेचता येऊ शकतो हा येणारा काळच ठरवेल त्यामुळे शरद पवार गटांकडून अजून उमेदवार डिक्लेअर झाला नसला तरी बीड लोकसभा मतदारसंघात पंकजाताईंना ही निवडणूक सोपी जाणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका